सकरदरा क्षेत्र में एक महिला डॉक्टर को चाकू की नोक पर धमकाते हुए महिला के साथ गाली गलौज कर अभद्र व्यवहार करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। यगुनेची पार्श्वभूमि असे आहे, त्याच्यामध्ये जे महिला आहे तिचे वडील एका चांगल्या पदावर वर्धा जिल्ह्यात काम करतात। त्यांनी काही दिवसांपूर्वी या आरोपीचा एक साथीदार होता, त्याच्याकडून काही पैसे उसनवार घेतले होते। ते त्यांनी परत देखील केले, परंतु जो व्यक्ती होता तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। त्याच्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये खून पण झाला आणि त्याच्याकडून पैसे घेतले असे ह्या आरोपीला माहिती होतं। आणि ते माहीत असताना देखील वारंवार तो यातील फिर्यादी महिलेच्या वडिलांना धमकावत होता आणि त्या बाबतीत त्यांच्याकडून बरेचसे पैसे देणे व अनधिकृत पद्धतीने वसूल देखील केले आणि ते वसूल केल्यानंतर देखील त्यांच्याकडे खंडणी स्वरूपात तो पैसे मागत होता। याबाबतीत वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे या ठिकाणी या पोलीस स्टेशनला पण एक गुन्हा खंडणीचा दाखल केला होता महिलेच्या वडिलांनी। त्यांनी तिकडे जसा गुन्हा दाखल केला तसा या आरोपीला त्या बाबतीत माहिती मिळाली। त्याने इथे घरी येऊन जी फिर्यादी महिला आहे तिच्यासोबत असभ्य वर्तन केले आणि त्याचवेळी तिला धमकी दिली की तिच्या वडिलांचा खून करून टाकू अशा पद्धतीने धमकी देऊन तो तिथून गेला। आणि या बाबतीत महिलेच्या तक्रारीवरून आमच्याकडे धमकी विनयभंग शिबिगाळ या बाबतीत गुन्हा दाखल झाला। त्यातील आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार विनोद मोहन मोरे, वय 34 वर्ष, राहणार सर्वण क्वार्टर मेडिकल कॉलेज नागपूर। परंतु याचा ठावठिकाणा आम्हाला मिळत नव्हता, तो एका जागेवर थांबत नव्हता। परंतु अतिशय शिताबीने तपास करून आमच्या टीमने याला अटक केलेला आहे। अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी मिळवून त्याचा तपास करून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील हस्तगत केले। त्याच्यानंतर त्याला सावंगी मेघे या त्यांच्याकडे पण आम्ही सुपूर्द केलेले आहे। अजूनही या गुन्ह्याचा तपास चालू आहे। या आरोपीवर बॉडी ऑफेन्स चे गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सरळ गुन्हेगार आहे।